संबंध चालू आणि एक चांगली पाणी त्यामध्ये टँकर घ्यावं लागेल आणि त्याच्यात पाणी हे दूषित असेल आणि त्यामुळे रोगाला निमंत्रण देण्याची वेळ येत असते तर ते अधिक गंभीर आहे आम्ही शेती नव्हे. साहेब मग अशी कांद्याच्या प्रश्नासंदर्भात तुम्ही बोललात, याच्यावर सरकारशी केंद्र सरकारशी तुमचं काय बोलणं झालंय का, किंवा शेतकऱ्यांच्या बाजू शेतकऱ्यांची बाजू तुम्ही मांडणार आहात? त्यालाच जोडून एक विचारतो, त्याच प्रश्नावर जोडून की आता हा 2-3 दिवस झाले याच्याबद्दल कांद्याचा प्रश्न आल्यानंतर, पण तरीही 4000 भाव मिळावा किंवा आणखी काही व्यवस्था करावी सरकारकडनं अजून तरी, केंद्र असेल वा राज्य असेल, त्याने काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही, तर पुढे काय करावं? मी आजच प्रयत्न केला, काल संध्याकाळी प्रयत्न केला की या संबंधीचं देशाचं धोरण हे ठरवायचा अधिकार पियुष गोयल नावाच्या मंत्रीवर आहे. त्यांना मी काल 2-3 दिवस टेलिफोन केले पण त्यांचे जे जयपूर फेस्टिवल त्यांची साधारण शिक्षकची गुंती होते त्यामुळे मला काही पूर्ण भेटू शकलेली नाही. आज कांद्याच्या संबंधी लोकांची मागणी काय, एक तर कांदा या देशांच्या दर्जात अधिक आहे, दोन त्याची निर्यात चांगली चालू निर्यातची मदत करून 2 पैसे मिळत, कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचा ठीक आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज असते. त्या निर्यातीला 40-41 दिवशी हे केंद्र सरकारने वर्णन द्यावं त्याची निर्यात थांबली त्याचे दुष्परिणाम झाले. गेले काही दिवस विशेषतः नाशिक पुणे धुळे या ठिकाणी कांद्याचं अधिक आहे तिथे मार्केट बंद पडल्यावर राज्य आणि केंद्र सरकारने काही निकाल घेतले. निकाल काय घेतले, एक त्यांनी 1410 रुपये किमती हा त्यांचा भाव ठरला आणि 2 लाख टन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आजची माझी अशी आहे की अजून सकाळी नाशिकची बोलत होतो की पुन्हा काल मार्केट सुरू झालं आणि 1 तासात बंद पडलं, आजचा मार्केट बंद आहे. तर दुःखातून काय झालं असेल मला माहिती नाही. बंद काय, एक खरेदी करण्याच्यासाठी 2 लाख टनाचा त्यांनी पैसा जाहीर केला पण प्रत्येक समाजाला खरेदीची यंत्रणा ही बाजारात पुरेशी नाही, नाबार्ड करण्याची खरेदी पुरेशी होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की 2410 किंवा जाहीर केली पण मार्केटमध्ये 1600 आणि 1700 हा आजचा भाव आहे की ज्याच्यात उत्पादन खर्च असा कन्सेशनसुद्धा निघत नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा लोकांनी मार्केट बंद पाडली आहे. आता ही अतिशय गंभीर स्थिती आहे. लोकांना कांदा हे एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे, 2 पिकं घेण्याची शक्यता आहे, त्याचा अत्यंत पीक दिवाळीच्या पूर्वीचं हे अत्यंत महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये स्टॉक सुद्धा हा अधिक असल्यामुळं तो स्टॉक त्याची वेगळ्या चालली नाही तर तो कांदा सजून जाईल आणि ती आणखीन जवळ नुसार कांदा उत्पादनाचा होईल आणि त्याच्यासाठी जे काय आता केलं ते अजिबात पुरेसं नाही, त्याच्यापेक्षा अधिक करण्याची गरज आहे. सर या सगळ्या प्रश्नी कांद्याचा प्रश्न सरकारमधले मंत्री म्हटले की तुमचा सल्ला घेतला जाईल या सगळ्या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी, या संदर्भात ते राज्यातले मंत्री किंवा केंद्राचे या काही संपर्क अपेक्षा? मी फिरीज गोयलला कालपासून कॉन्टॅक्ट करतो, आता कॉन्टॅक्टही होऊ शकणार नाही, त्यामुळे सल्ला घेण्या सल्ला घ्यायचा काय. प्रश्न एकच आहे की 2410 किंवा जाहीर केली ती कमी असं आमचं म्हणतो पण ठीक आहे ती जाहीर केली त्यांनी खरेदी ते करा, त्यांनी खरेदी केली हा जर स्टॉक उचलला तर काहीतरी आधार होईल पण तेही त्या ठिकाणी करत नाही त्याच्यातच नंतर बघा. दुसऱ्या
आज सकाळी आपण बारामतीमध्ये म्हणताना म्हणाल की अजित पवार यांचे नेते आहेत आणि पक्षामध्ये स्प्लिट नाही, त्याच्यावर त्यानंतर बरीचशी चर्चा होते. एका प्रश्न असा आहे की आपण निवडणूक आयोगामध्ये किंवा अगोदर विधानसभा अध्यक्षांमध्ये त्यानंतर पक्षांतर्गत कारवाई म्हणून तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाई केली, तुम्ही स्प्लिट नाही असं याचा अर्थ पक्षांच्या एकंदर लोकांच्या पैकी एखादा मोठा वर्ग हा वेगळी भूमिका घेऊन काम करतो. पक्षाची काही 10-15-20-25 हे लोक उठून बाहेर गेले, पक्ष सोडून गेले, तर शैली पक्षांचे पक्ष सोडला आणि राष्ट्रपती स्वीकारला असं म्हणता येईल. ज्या वेळेस आपण स्प्लिट म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्याच दृष्टीने स्प्लिट जेव्हा होते त्यावेळेस एखाद्या दुसऱ्या पक्षात जाण्याची पर्याय असतो किंवा मग ते अपात्र होतात. आपण जी विधानसभा अध्यक्षांकडे नंतर किंवा निवडणूक आयोगामध्ये आता आपण देणार आहात, आपली बाजू मांडणार आहात, त्या अर्थी वेगळी भूमिका घेतलेली असताना दोन भाग पडले किंवा स्प्लिट झालं असंच त्याला म्हणतात. अजून त्याला स्प्लिट नाही, काही इंजिनियर यांनी काही वेगळी भूमिका घेतली. म्हणजे त्याला एखाद्या वाजल्या सरकारी पक्ष स्वतःच्या निकाल त्याच्या आणखी ज्या लोकांनी निकाल घेतला ते स्प्लिट होऊन सिलेक्ट हे कदाचित बघून त्याला काही नवीन रस्त्याने जायचं असेल तर तो ते स्वीकारलेला असा निष्कर्ष काढला. पण मग ते आमचेच नेते आहेत असं याचा अर्थ पटेलने जे वक्तव्य सुप्रियाताईकडे सुद्धा काल म्हटलं की पक्षात कुठलीही फूट नाहीये अजित दादा यांचे, पण भविष्यात जर अजित दादा परत पण ते आमचेच आहे त्याचा अर्थ काय होऊ शकतो. प्रश्न असा आहे की एक जर दोनदा एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असते आणि त्याच्या व्यक्तीची कनेक्टी असते तर कनेक्शन निष्पेक्षली द्यावी आणि पक्षात विचार यापूर्वी घेतली असं नसते. एक विषयी पार्टीच्या अध्यक्ष सत्याचे त्याच्यामध्ये आमची एक सरकारची त्याच्यात सहभागी होती, त्यावेळी आम्ही निर्णय आम्ही घेतलेला होता आणि त्याच्यानंतर जे काय झालं ते योग्य नाही, आमच्याकडून योग्य काम झालं नाही त्याची कमी नाही घेऊन पुन्हा त्या रस्ते जायचं नाही अशी भूमिका घेतल्याच्या नंतर एक संधी द्यावी म्हणून त्यावेळी वेगळ्या घेतलेला होता. पण संधी ही फारशी वागायची नसते, संधीसाठी द्यायची नसते. पण म्हणजे याचा अर्थ आता काय होतो की तुम्ही संधी देऊ पाहताय आणि करेक्शन होऊ शकतं की नाही सांगितलं. संधी मागायची नसते आणि मागायची तर द्यायची नसते असं आमची भूमिका दुसऱ्या. पण मग तुम्ही ज्यांना अजून ते आमचे नेते आहेत असं का म्हणताय? आमचे नेते मी म्हणाले सोप्या म्हणजे सोप्या त्यांची जास्ती होईल त्याच्यावर वरील भावाच्या नात्यात सर्वोच्च नाम बोललं त्याचा अर्थ लगेच राजकीय अर्थ करायचं कारण नंतर बरेचसे राजकीय नेत्यांकडनं प्रतिक्रिया येत होत्या. आज दिवसभरामध्ये ज्या ज्या तुमचं अजित दादांच्या बद्दल बोललेले स्टेटमेंट होतात बारामती त्यानंतर असं रिपोर्ट झालं की तुम्ही म्हणाल की अजित पवार हे आमचे नेते आहेत पण आमच्या पक्षाला स्प्लिट नाही असा रिपोर्ट सकाळी बारामती रिपोर्ट असा प्रश्न होता की सुप्रियाताई असं काल म्हटलंय की अजित दादा आमचे नेतेच आहेत असा प्रश्न तुम्हाला सकाळी विचारतात. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात त्याच्यामध्ये असं मिसकन सर या सगळ्या याच्यावरती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलं की शरद पवार आणि सुप्रियाताई लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील. मला असं वाटतं म्हणजे मी भाजपचा फार रस नाही, मी अलीकडेच त्याचा ओळखतो. साधारणतः या पदावर जाणाऱ्या व्यक्तीला काही चालचाली करायची एक कल्पना असते, पण ते ज्या पद्धतीने बोलतात त्याचे शिक्षण जे असतात ते अनेक लोकांनी यांच्यावर टीका करून नाही त्यांच्यावर टीका करून उद्या त्यांच्या सरकारांच्यावर टीका केली ते त्याला शिक्षण होऊ शकतात. पण जे आमच्या पक्षाचे आमचा पक्ष सुरू झाले त्याच्यावर टीका केली त्याची चिंता यांना का वाटते मला माहिती आहे आणि त्या संबंधीचं वाजवे असेल यांचं कुणी मागितलेलं याचा अर्थ ते जे काय बोलत आहे
त्याच्यात पार्श्व ज्याच्या बोलण्यामध्ये पार्श्व त्याला एक फारसं आपण यांचं चेक करू द्या. थोडासा एक शेवटचा प्रश्न होता. काल सातारा मसोडमध्ये एक श्रेयवाद दैवडीमध्ये जंगला होता. नगरपंचायतीच्या ज्या इमारतीचं उद्घाटन तुम्ही आज केलं, भाजपच्या काल काही कार्यकर्त्यांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं का? तर निधी आम्ही आणला होता आणि म्हणून आम्हीच उद्घाटन करणार अशा पद्धतीनं त्यांनी ते काल केलं. काँग्रेस आपल्याशी वाजव नगरपालिका ज्यांचे आरोप आहे ज्यांचं बहुमत आहे त्यांनी असे निर्णय घेणे याचा अर्थ त्यांचे एकंदर हे वक्तव्य हे सगळं पदार्थ सुसरपूर पदार्थ नाही. एक प्रश्न विचारू स्प्लिटबद्दल जे आता बोलतो, ज्यावेळेस शिवसेनेमध्ये झालं होतं त्यांनी लगेच त्या पक्षांनी ही आमची स्प्लिट आहे असं म्हणून ते निवडणूक आयोगामध्ये पण गेले आणि कोर्टातही गेले आणि पुढे जे सगळं झालं आपल्या पक्षातल्या अनेकांनी म्हणजे 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्यावर आणि आपण विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्यावर कारवाईचं पत्र दिल्यानंतर सुद्धा आपण अजूनही स्प्लिट नाही आहे असं का म्हणतो? म्हणजे त्याला तुम्ही माझ्या पक्षात असताना तुम्ही एखादी भूमिका पक्षाच्या ध्येय धोरणाची उल्लेख केली आणि त्याचं तुमच्या ऍक्शन घेतली त्याचा ही चुकीचं वाढवण्याच्या संस्थेची घेतलेली भूमिका आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कॉम्प्युटर व तांत्रिक शिक्षणामधील अग्रेसर संस्था सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट सातारा. 10वी 12वी आणि कॉलेजचे विद्यार्थी तसंच नोकरी व्यवसाय करणाऱ्या कामगारांना विविध कोर्सेसना प्रवेश. इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मॅकॅनिक कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट. इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. 2-व्हीलर 4-व्हीलर एसी मॅकॅनिक प्लंबर फिटर वेल्डर कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट. एसटी पासची लायसन्सची तसंच विविध कंपन्यांमध्ये नोकरी प्लेसमेंटची सोय. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा. मोबाईल 98-220-97-071. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा.